नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग शहर चालक भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिजा एकोणपन्नास मीटर आहे तर मैदानाचा परी किती आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्याला कुठलाही फॉर्म्युला काहीही न वापरता सुद्धा सॉल्व्ह करू शकता फक्त तुम्हाला परीखचा फॉर्म्युला माहिती पाहिजे तर परीख म्हणजे काय तर टू पाय आर तर पायाची व्हॅल्यू काय असते तर पायाची व्हॅल्यू असते बावीसचे सात जर बावीस हा गुणाकारामध्ये आहे म्हणजे हा ला आपण अकरा गुणीला दोन असं पण लिहू शकता म्हणजे जे काही ऑप्शन असणार आहे ते अकराच्या पाड्यामध्ये हंड्रेड पर्सेंट येणार आहे तर अकराच्या पाड्यामध्ये येणार आहे तर अकराची कसोटी काय आहे तर अल्टरनेटिव्ह नंबरची बेरीज म्हणजे चार आणि शून्यची बिरीज केली तर ती येते चार पहिलं ऑप्शन ट्राय करू चार आणि नवातून या मधली जे आहेत नवातून चार वाजा गेले तर पाच येतं तर आयदर शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पाड्यामधली येणारी संख्या असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो तर पहिला ऑप्शन कट त्यानंतर दुसरा ऑप्शन सात प्लस शून्य सात येतात सातातून हा मधला आकडा पाच वजा केले तर इथे येथील दोन तर इथे शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पाड्यातली संख्या नाही आहे म्हणून हा पण ऑप्शन कट त्यानंतर आठ आणि पा आठ आणि दोन दहा होतात दहा वजा पाच केले तर इथे पाच येतात तर पाचला सुद्धा अकराने भाग जात नाही म्हणून हा पण ऑप्शन कट आता इथे आठ आणि तीन अकरा अकरा वजा हा मधला शून्य खाली अकरा येतात तर ऑप्शन क्रमांक एकच उत्तर आहे एकच ऑप्शन आहे म्हणून तुम्ही न सोडवता सुद्धा हे उत्तर मारू शकता तसंच याचा आता तुम्हाला फॉर्म्युल्याने जर सोडवायचं असेल तर टू पाय आर म्हणजेच परीघ तर क्रिकेटचं गोल मैदान आहे पहिले परीकचा कन्सेप्ट समजून घेऊ परीख म्हणजे हे बाहेर जेवढी लांबी आहे ती असतं परीघ ही लांबी म्हणजे परीघ असतं तर क्षेत्रफळ ह्याच्या आतमधला भाग असतो तर परी घेतो टू पाय आर तर आर असते त्रिजा टू मल्टिप्लाय बाय पाय म्हणजे बावीस छेद सात पायाची व्हॅल्यू बावीसचे सात गुणीला आर त्रिजा आहे तुमची एकोणपन्नास मीटर तर एकोणपन्नास मीटरने मल्टिप्लाय केलं सात एक सात सात साती एकोणपन्नास सात दुनी चौदा किंवा बावीस दुनी चौवेचाळीस चौवेचाळीस गुणीला सात सात चौक अठ्ठावीस हच्चे आले दोन सात चौक अठ्ठावीस आणि दोन तीस तर तीनशे आठ ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल असं होऊ शकतं की एकापेक्षा जास्त उत्तर तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये की ज्या अकराच्या जा पाड्यात असतील पण तुम्हाला तिथे जर इलिमिनेशन मेथड असेल आणि तुमच्याजवळ टाइम कमी असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून तुक्का तुक्का फिफ्टी फिफ्टीमध्ये करू शकतात आणि ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए असेल चार असेल अशा करतो की तुम्हाला ह्या ट्रिक्स आणि लॉंग मेथड दोन्हीही समजले असतील अशाच प्रकारचे गणित आणि ट्रिक्स आपण इथे शिकणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद